तुमच्या तुम्हाला मंदिरात नाही जाऊ दिल्यामुळे तुम्हाला काय वाटलं? लय मला इतकं टेन्शन आलं आणि वाईट वाटलं की मग असं का केलं की माणूस म्हणून तरी जाऊन द्यायचं ना, बाई म्हणून नाही जाऊन दिलं तर माणूस म्हणून तरी जाऊन द्यायचं ना. मी असं प्रश्न केला की माणसाला, तर ते म्हणला नाही बाई तुम्ही तिथं जाऊ नका, बाहेरून दर्शन करा आणि निघून जा. तुमच्यासारख्या अशा किती महिला आहेत, त्यांचे प्रश्न असे आहेत मंदिरात नाही जाण्याची? अशा बऱ्याच महिला आहेत, पण मी पण गेले होते मंदिरात, काय दिवस शुक्रवारी गेले होते. मला तिथं मंदिरामध्ये गेले तर मला असं वाटलं की तिथं जाऊन मंदिरात गेल्याच्या नंतर कोणचा देव हे बघायचा होता. तर तिथं लई मोठे गडी माणसं लईनी लागलेले होते, ते तिथं ते म्हणले तुम्ही तिथं आतमध्ये जाऊ नका, बाया माणूस तिथं जात नाही. मग मी विचार केला, मी एका बाईला विचारलं की बाया का म्हणून जात नाही तिथं, तर ती बाई काय मला म्हणली की तिथं ही परंपरा आहे पहिली जुनी, तिथं ती बाई तिथं जायला ही आहे बंदी आहे. आपण अशा बाया बऱ्याचशा बाया जर सोबत घेतल्या तुम्ही मंदिरामध्ये येतान का? येणार, मी 100% येणार. सगळ्यांचं जर सहकार्य असलं तर सगळ्या बायांचं जर सहकार्य असलं तर मग आम जाऊ शकतच ना तिथं मंदिरात.